इज द कॉल कुशवली टीम शुभेच्छा देईल प्रथम आजच्या रात्रीत सेकंड रात्र पहिलाच मॅच आहे टॉप जिंकल्या सर्वात महत्त्वाचं टॉप जिंकल्या काय डिसिजन घेशील बॅट प्रथम बॅटिंग करायची काल आपण पाहिलं की या खेळपट बद्दी धावा बनत होत्या चांगला स्कोर होता पन्नास प्लस दहा होत आहेत काय सांगशील एक की एकंदरीत पाच षटक से देखील संघ एक चांगला संघ आहे पाच षटकांमध्ये तुमच्या संघाकडनं किती अपेक्षा असेल की कितीपर्यंत टार्गेट व्हायला हवं पन्नास ते पंचावन्न ट्राय करू आम्ही अपेक्षा कोणाकडे असेल आज टीमकडून टीम शत्रुघ्न आहे अनिल आहे अजून दिलीप आहे आयोजनाबद्दल काय सांगशील आमदार चषक आणि सर्वप्रथम म्हणजे की आपल्या मलंगट परिसरातली पहिली नाईट स्पर्धा आयोजन so तो uh, uh, तर नेहमीच चांगलं असतं आणि आमची फर्स्ट नाईट टुर्नामेंट असेल आम्ही प्रयत्न करू चांगला खेळण्याचा आणि बस त्यांच्यासाठी पण ऑल द बेस्ट थँक्यू सो मच विनिंग टॉस कॅप्टन कुशिवली टॉस गमावला आहे काय सांगशील टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं आमचा डिसिजन जिंकला असता तरी पण फील्ड होती परंतु आमच्या वाट्याला फिल्ड झालेले आहे तर चांगलाच आयो आमच्या डी निर्णय आहे आणि आयोजन तर एकदम वर्ष पहिलाच आहे परंतु खूप सुंदर आहे आणि अशाच दरवर्षी व्हावा अशी आमच्या इच्छा आहे आणि पूर्ण आपल्या मलंगड परिसराचं पूर्ण नाव आमदार आमदारांच्या तुलने लवकी गोवा हीच आमची इच्छा uh, आहे yes, येस uh, डेफिनेटली टॉस जिंकला असं तरी फिल्डिंग करायची आताही फिल्डिंग करायची काय सांगशील नाईट स्पर्धा खेळत डे नाईट डे खेळण्यानंतर नाईट खेळण्याचा जो आनंद आहे याबद्दल तू काय सांगशील की आज uh, तुमचा पूर्ण संघ नाईट स्पर्धा खेळणार आहे आमची जशी कुशुली संघाने सांगले का त्यांचं फर्स्ट नाईट टुर्नामेंट आहे तसं आमचाही फर्स्टच आहे पण पहिल्यांदा आम्ही नाईट शेखलात उतरतोय तर बघूया आता उतरल्यानंतरच नंतरच क्रिकेट समजतो मैदानाच्या नंतर कारण अकरामध्ये काय होतं तोच समजतो तर बेस्ट ऑफ लक कुशुली संघालाही बेस्ट ऑफ लक कारण आमचाच जवळचा संघ आहे आणि आम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक धन्यवाद हो थँक्यू सो मच हे होते कॅप्टन मलंगड बाडीचं आणि प्रेझेंटेशन बॉक्स फॉम दी न्यूज टीम गावदेवी कुशवली वन द टॉस टू टीम मलंगड़वाड़ी आपण संघ लगेचच मैदानात रवाना वा आपले अकरा खेळाडू घेऊन मैदानामध्ये आपण लगेच आहे सामन्याला सुरुवात होईल आज दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील पहिलीच मॅच असेल ती मलंगडवाडी बसेस कुशवली कपाली केशरी गंध हमा शिव छत्रपतींचा छंद मुखाने एकच नामघोष जगदंब जगदंब छत्रपती शिवाजी महाराजांना आमदार चषकाच्या वतीनं त्रिबाणमानाचा मुजरा आणि जमलेल्या सर्व तमाम क्रीडा प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातनं अनेक सारे प्रेक्षक वर्ग मला जोडले गेलेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करेल आपण पाहतोय आमदार चषक दोन हजार तेवीस दुसरी रात्र आणि पहिला मॅच केहूर इलेव्हन मलंगडवाडी वर्सेस गावदेवी कुशवली लढत सुरू होती दोन्ही संघाला शुभेच्छा टीम शोधो गुड गेम शोधो क्वालिटी क्रिकेट आज दुसऱ्या रात्रीमध्ये देखील प्रेक्षकांना स्टँडर्ड लेव्हलचं क्रिकेट पाहायला मिळेल परंतु पहिला चेंडू मिसफिल्डिंग फ्लॅश स्लिपला बीट करून चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉईंट बाँड्रीला बाहेर पहिला शानदार चौकार तर चौकारानं सुरुवात झाली टीम गावदेवी कुशवली संघाची सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर आपण पाहतोय अनिल खरेनं ठोकलं आहे पहिला चौकार नशिबानं साथ दिली क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच सांगतो की तुमच्या नव्याण्णव टक्के खेळासोबत एक टक्के नशीब असलं ना की मग शंभर टक्के यश मिळतं आणि पहिलाच बालबत्ती नशिबानं साथ दिली पहिला चौकार मिळाला गावदेवी कुशवली संघाला हा चेंडू समोर खेळत आहेत पॉईंटला क्षेत्रक्षक आहेत पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा चेंडू चालला बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये त्या ठिकाणी दहावा झालेत कम्प्लीट तीन रनिंग बिटवीन द विकेट छान आहे आणि सुरुवातीलाच सांगितलं दोन्ही संघन ऐकणं की आम्ही पहिल्यांदा नाईट स्पर्धा खेळतो डे आणि नाईटमधला जो अंतर आहे तो आज दोन्ही संघाला जरूर पाहायला मिळेल कारण नाईट खेळण्याचा अनुभव फार वेगळा असतो डे खेळण्याचा अनुभव फार वेगळा असतो आणि हे दोन्ही संघच पहिल्यांदा नाईट खेळण्यासाठी मैदानावरती आहेत दोन्ही संघाला मी खूप काही शुभेच्छा देईल आणि ते धावसंख्या पाहिली तर एकूण धावपडकावरती सात पहिलं पावर प्ले षडक फेकतो गोलंदाज विनायक वाघे जो प्लेचं पहिलं षडक पे फेकतोय बघा टायमिंग सुरवातीलाच आम्ही टॉससाठी सांगितलं की तुम्हाला चार षटक टायमिंग असेल तेवीस मिनिटांचा तेवीस मिनटं आम्ही सूचना देणार नाही तेवीस मिनिटांतर सरळ आम्ही पॅनल्टी लावू अर्थात तुमचं पाच खेळाडू असतील जे गदगिरीच्या बाहेर त्याच्यातनं एक खेळाडू तुम्हाला सर्कमध्ये मध्ये लागेल काल पहिल्याच रात्री पहिल्याच मॅच मध्ये ब्राह्मण करवले संघाला अशी पॅनल्टी लागली स्पर्धेतले नियम अतिशय कडक आहेत चांगला बॉल कदाचित पंचांचा इशारा नो बॉल चाला ओबस्टेप येस फिल्डर फिल्ड रचना पण पाहिली पंचांच्या लेग साईटला कदाचित तीन काढो तुम्ही पाहिले असतील आणि त्याचं कारण झालं की विकेट पंचांनी नो इशारा केला आहे रन्स मिळाली एक टीमची टोटल आठ फील्ड रचना करत असताना कदाचित पंचांचा सल्ला घेणं देखील गरजेचं आणि तुम्ही पहिली नाईट खेळता योग्य आहे परंतु आज प्रत्येक क्रिकेट सामन्यांचे रूल्स असतात त्या रूल्सला तुम्हाला फॉलो करावा लागेल पहिला नोबॉल आलाय रनसंख्या एकूण आठ पावर प्लेचं पहिलं षटक फेकलं जात आहे डावकुऱ्या त्याचा खेळाडू पहिल्यांदा स्टायकेनला आलाय शत्रुघन्य भगत आ, पावर प्लेमध्ये शपलहून करण्याचा प्रयत्न चांगला बॉल होता परंतु इथे मध्ये शॉर्ट लेगला रन्स मिळाली एक सिंग बरोबर टीमची टोटल दाव संख्या नऊ लेग बाईज बाईज येस लेग बाईज स्वरूपात रन्स प्राप्त झाली टीमला आणि दावसंख्या नऊ होती बाबरपेचं पहिलं स्टडक आहे राईट लेफ्ट कॉम्बिनेशन तुम्ही पाहतात उजव्या त्याचा डावकोऱ्यात त्याचा खेळाडू जेव्हा मैदानावरती असतो तेव्हा फिल्डमध्ये वारंवार परिवर्तन करावं लागतं आणि आता ऑनसाईटना तुम्ही पाहतायत एकच खेळाडू बाउ्रीवरती लॉंगॉनला चांगला चेंडू मी डॉपला खेळाडू होते शताक्ष चांगलं झालं नाही आहे आणि सिंगल प्राप्त झाली सिंगल बरोबर दाब संख्या दहा पावरपेचं पहिलं स्टडक आहे पहिला चेंडू नशिबानं साथ दिली चौकार आला त्यानंतर आपण पाहिलं की या मॅच मध्ये आतापर्यंत बॉल फेकले गेले एकूण पाच आणि पाच मध्ये आल्या त्या दहा रन सुरुवात छान झाली बॅटिंग करत असताना गौदेवी कुशवली संगम संगणयकाचा डिसिजन कदाचित योग्य होता की टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग स्वीकारली कारण पहिल्यांदा नाईट खेळतात त्यामुळे आज एक चांगला खेळ त्यांना सादर करायचा आहे आणि तो खेळ सादर करतायत पावर पेचा पहिल्या षटकातला अंतिम बॉल त्याच्यावरती ठोकलाय शत्रुघन भगतनं शानदार चौकार चषक गजर क्रिकेटचा सोहला आनंदाचा याचे देही याचा डोला आणि आमदार चषक दोन हजार तेवीस चा सोहळा दुसरी रात्र पहिला मॅच पहिलाच मॅच मध्ये अनेक सारे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जॉईन झालेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत पॉवर प्लेचं पहिलं षडक समाप्त झालं आणि गावदेवी कुशुबली संघानं उभारल्या सोबर मध्ये चौदा रन्स बिनबाद चौदा सुरुवात छान झाली पहिलं पॉवर प्ले मध्ये पॉवर हिटिंग बॅटिंग पाहायला मिळाली नशिबाने साथ दिली बॅटच्या कलात्मक क्रिकेटनं त्यानं पहिलं षटक गाजवलं चौदा धाबेचं आणि चौदानं सुरुवात केली पहिला ओव्हरला ओव्हर नंबर सेकंड फेकण्यासाठी गोलंदाज अजय अजय, अजय गंगड पहिला चेंडू भव्य स्वागत केलंय आणि चेंडू जातोय वाईट लाँग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला बॉलवती स्वागत केलंय बॅट्समन अनिलनं षटकर सहित अंतिम संगीत तुम्ही ऐकतात मलंगडाचं संगीत होतं मलंगडासाठी आपण पाहिले की हिंदू जागृत सभा आज आपण पाहिली तर या पाच तारखेला ग्राउंड ग्राउंडवरती झाली तो ऐतिहासिक ग्राउंड आणि सर्व हिंदूंनी मिळून आज तो लढा दिला आणि आज मलंगडाचा विजय झालाय मलंगडावरती भगवा झेंडा अगदी अभिमानानं फडकतोय आणि त्याचं गुणगाण गाणारं संगीत डेजेच्या माध्यमातून ऐकलंय डेजे आपलं देखील कौतुक करेल अभिमानाची गोष्ट आपल्या मलंगडासाठी कारण मलंगडाच्या लढ्यामध्ये आज आपण पुन्हा एकदा विजयी ठरलो आणि ते रथ भगवा झेंडा फडकवून आपण मलंगडावरती विजय प्रस्थापित केलाय एकूण धावसंख्या संख्या पाहिली तर ट्वेंटी रन्स पहिलं षडक समाप्त फुल टॉस आहे दिशा दिली आहे आणि चेंडू चालला मिड विकेटला क्षेत्रक्षक नाहीयेत नो मॅन स्लँडर चेंडू श्री बाहेर चौकार बालचंद्र म्हात्रे यांच्याकडून षटकार साठी दोन हजारचं सा प्राइज असेल कुशिवली संघाच्या खाडून साठी कारण काल देखील अनेक सारे प्राइज आपण पाहिले आज देखील प्राइज लावले गेलेत बालचंद्र यांच्याकडं बालचंद्र म्हात्रे साहेबांकडून सिक्स हॅट्रिक साठी दोन हजारचा प्राइज असेल या वेळीचा चेंडू मिस टायमिंग आहे आणि कदाचित क्षेत्रक्षक पोचले नाही आहे प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन असं म्हटलं जातं की सराव हा माणसाला परिपक्व बनवतोय दिवसा खेळण्याचा प्रत्येकाचा सराव असतो परंतु नाईट खेळण्याचा सराव थोडस वेगळं असतो आणि नाईटचा जो अनुभव असतो तो थोडासा वेगळा असतो आणि आज कॅप्टनने देखील सुरुवातीला सांगितलं की आम्ही पहिल्यांदा नाईट खेळतोय एक योग्य तो खेळ करण्याचा प्रयत्न जरूर करू आणि प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम करू दोन्ही संघाला शुभेच्छा जरूर आणि एकूण दाव संख्या आपण पाहिली तर ट्वेंटी फायव्ह विदाऊट लॉस बिनबाद पंचवीस हा सुरेख सुरुवात मैदानावरती करत असताना बघा टीम मलंगडवाडी पंचवीस तेवीस मिनिटांचं टायमिंग आहे चार संघा चार षटकांसाठी त्यामुळे आम्ही वारंवार तुम्हाला सूचना देणार नाही आहे यावेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग तीन तीन खेळाडू आलेत आणि आता स्वतः गोलंदाजानं झेल टिपलाय कोटन बोल्ड विकेट नंबर पहिला मैदान सोडावं लागतंय बॅट्समन शत्रुघन भगत बॅक टू द डग आउट प्राप्त केला गोलंदाज अजय गांगड या गोलंदाजानं आणि पहिली विकेट मिळाली आहे टीम मलंगडवाडीला जो मैदानावरती लढतोय पॉवर पेचं श्रडक होतो दुसरं एकूण धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्ड होती ट्वेंटी फाईव्ह रन लॉस ऑफ वन विकेट एक खेळाडूच्या बाद झाल्यानंतर आपण पाहिलं तर कुशिवली गावदेवी कुशिवली संघ त्यांनाही स्वप्न पाहिलं आहेत या नाईट्समध्येतलं चमचमजर ट्रॉफीला उचलण्याचं दोन्ही संघ पहिलाच बॉल लाप केलाय जरूर आहे शेतक्षक पोहोचले जेल पर्यंत परंतु चेंडूला एलिव्हेशन भरपूर होत आणि चेंडू अगदी वाऱ्याच्या वेगाने निघून गेला रेषा बाहेर षटकार मधोमध मिडल झाला आणि त्यानंतर तो स्ट्रोक तुम्ही पाहिला असं वाटलं की काही काळ चेंडू हवेत आहे बाउंड्रीलाईनच्या आत असेल परंतु हवेची साथ मिळाली आणि फटक्याला ताकद देखील होती टायमिंग ताकद आणि त्यानंतर चेंडू लॉंग चवर नसीमारे का बाहेर षटकार आला षटकाराबरोबर दोन षटकं झाली कम्प्लीट आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण स्कोअर झालाय थर्टी वन रन लॉस ऑफ वन विकेट दोन षटकं समाप्त होत आहेत गुड स्टार्ट uh, चांगली सुरुवात झाली आहे गावदेवी कुशवली संघ कौतुक करायला हवं त्यांच्या ओपनिंग ब्लास्टरच पहिला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात केली आणि पॉवर प्लेच्या सेकंड ओव्हरमध्ये देखील चांगली बॅटिंग झाली शेवटच्या अंतिम बॉलवरती बॅट्समन दिलीप भगतनं षटका टोकला आणि सुरुवात केली आपल्या डाबाला एकूण एकतीस धावा डावा तर दरम्यान आपण पाहतोय ज्यांचा आगमन आमच्या व्यासपीठाकडे होतोय खऱ्या अर्थानं मित्रांनो एक अप्रतिम व्यक्तिमत्व समाजसेवा ही ईश्वरसेवा मांडणारे कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरचे सभापती सन्माननीय राजेंद्रजी वारे साहेब यांचं आगमन झालंय आणि आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे वेलकम साहेब आपलं मनपूर्वक स्वागत कदाचित उद्या एक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल राजेंद्र वारे साहेब विरुद्ध शो मॅच असेल उद्या कदाचित हा चेंडू बॅक टू द बॉलर खेळतायत रन्स प्राप्त झाली त्या ठिकाणी सिंगल सिंगलच्या माध्यमातन एक रन आणि धावसंख्या एकने जाईल पुढे बत्तीस धावा उद्या कदाचित शो मॅच असेल राजेंद्र वारे साहेब विरुद्ध श्यामशेठ पाटील अशी ती लढत असेल काय जबरदस्त लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल कारण डाव डावफेज फार वेगळे असतात आणि क्रिकेटचे डावफेज फार वेगळे असतात आणि आत्तापर्यंत राजकारणी डावफेज पण पाहिलेत उद्या खऱ्या तर क्रिकेटचे डॉफेस त्यांच्याकडनं पाहणार आहोत आणि ते दोन्ही संघ उद्या उतरतील चांगला बॉल गुडलेनचा वापर केलाय चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स झाला पहिल्यांदा त्याला बीट करतोय डॉट बॉलची समाप्ती आणि ओव्हर नंबर तीन फेकत असताना गोलंदाज रुपेश पारदे तीन चेंडू यस तीन चेंडू झाले तीन चेंडू बाकी आहेत आणि एकूण धावसंख्या जर पाहिली तर थर्टी टू बत्तीस होतीये चांगला बॉल इथे समोर घेतात बॅक टू द बॉलर परंतु चेंडू फिल्ड होईल मिड ऑफला तोपर्यंत तो रन्स प्राप्त झाली एक सिंगल बरोबर टीमची टोटल मॅचमध्ये कमबॅक केलं बघा प्लेचं षडक समाप्त झाल्यानंतर मॅचला कलाटणी आली आणि रुपेश पारदेनं जर षडक पेकलं नाही निर्णय कसेल कारण चार चेंडू दोन धावा चांगला बॉल लेंथ लाईन भरपूर चांगली आहे पाहिलं की चेंडू ऑन साईड मध्ये खेळण्यासाठी फलंदाज वारंवार तयार झालाय परंतु त्याला ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवलाय आणि आता लाईन चांगली मिळाली लेंथ चांगली मिळाली कारण क्रिकेट खेळत असताना गोलंदाजी जेव्हा तुम्ही करता तुम्हाला नियंत्रित टप्पा फार महत्त्वाचा आणि तो टप्पा मिळाला ना की योग्य ती गोलंदाजी तुमच्याकडनं पाहायला मिळते आणि आता पाच चेंडूमध्ये दोनच धाबा रुपेशन खर्च केला योग्य लाईन अजून एक धक्का दिलाय अंतिम बॉलवरती रुपेश पादेच मी स्वागत करेल आणि कौतुक करेल कारण निर्णय क्षडक त्यानं फेकले तिसरं आणि धावा दिल्या दोन एक खेळाडूला बाद केलंय आणि आता तीन षटकांच्या समाप्तीनंतर दाब संख्या झाली आहे एकूण स्कोअर बोर्ड होती धावसंख्या दोन बाद तेहतीस ये संगीत मलंगडाचं गुणगाण गाणारं संगीत तुम्ही सध्या डीजेच्या माध्यमात ऐकता आणि कारण खऱ्यातनं पाहिलं तर स्पर्धा देखील मलंगडाच्या पायथ्याशी मित्रांनो ऐतिहासिक स्थान खऱ्यातनं अनेक सारे पर्यटक वर्षभरातनं त्या ठिकाणी येत असतात आणि मलंगडाच्या विजयासाठी आज हिंदूंनी जी एकजूट दाखवली आणि त्यांचं देखील कौतुक करेल कारण गडकिल्ले म्हणजे छत्रपती शिवरायांचं प्राण आणि आज आपण पाहतोय मलंगडाच्या पायथ्याशी आमदार चषकाचं सुंदर आयोजन निलेश मात्रेसाठी षटकर हॅट्रिकसाठी दोन हजारचं प्राइज मयूर जाधव यांच्याकडून कदाचित मित्र आहेत त्यांचे आणि त्यांच्याकडून ते प्राइज झाले त्यानंतर आपण पाहिलं की आमचे भालचंद्र मात्रे यांच्याकडून देखील दोन हजारचा प्राईज आहे परंतु पहिला बॉल उडवलाय स्टँड अँड डिलेवर स्टँड अँड डिस्पॅच सरल चेंडू सी मरेशा बाहेर षटकार आयोजक हो खऱ्या पाहिले तर मित्रांनो आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस आणि आपले लाडके आमदार गणपतजी गायकवाड साहेबांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे आमचे स्पर्धेचे आयोजक उदय शेठ गायकवाड असतील त्याचनंतर आमचे वैभव ददा गायकवाड असतील आणि समी भंडारी आणि त्याचनंतर आमची सुनील क्रिकेट संघ नेवाईपाडा पूर्ण टीम त्या सगळ्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या जिद्दीनं त्यांच्या आज परिश्रमानं आमदार चषकाचं पर्व या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळतंय मागच्या वर्षी अतिशय सुंदर स्पर्धा पार पडली आणि यावर्षी देखील त्याच आनंदाने आपण स्पर्धा पाहतोय निश्चित तिसरे पंच माग केली गेली के आहे तिसरे पंच येथील आमचे रोशन आलाय निश्चित आपण पाहूया की एक्झॅक्टली तिसरे पंच यस नॉट uh, आउट uh, एकूण धावसंख्या जर पाहिली आमचे स्कोर सांगतायत 39 uh, डॉट uh, चेंडू आला आकाश भगत आलाय बॉलिंग मार्कवती गोलंदाजी जी करतोय आकाश हा चेंडू लॉप के मिस टाइमिंग जरूर आहे क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि विकेट मिळाली आहे या ओवर मधली पहिली विकेट बॅट्समन आऊट होतोय दिलीप बॅक टू द डग आउट नंतर असेल लढत सेकंड चिरड विरुद्ध सेलार पडा बघा आम्ही इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय जर तुम्ही उपस्थित नसाल तर पॅनल्टी लागेल दोन संघ नसतील तर एक एक ओव्हर कमी केला जाईल आणि एखादा पॅनल्टी सेकंड इनिंग सुरू झाली तर मग बॉलची पॅनल्टी कालच आम्ही निर्णय या ठिकाणी कालच बरेच साऱ्या संघांना पॅनल्टीला सामोरं सामोर जावं लागलंय चांगला बॉल कम बॅक झालाय मैदानाभोवती टीम मलंगडवाडीचं वाढीच सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये दोन षटकामध्ये चांगली सुरुवात झाली होती टीम कुशवलीची परंतु त्यातनंतर कमबॅक केलं तिसऱ्या षटकामध्ये रुपेशन आणि आता आकाश भगतनं देखील केल, कमबॅक केलं पहिला चेंडू षटकार त्यातनंतर कमबॅक करतोय एकूण धावसंख्या थर्टी नाईन हा चेंडू आडब्या बॅट न खेळतोय विकेटला शतक्ष आहेत त्या ठिकाणी रन्स प्राप्त होते ती सिंगल आणि सिंगल बरोबर आता टीमची टोटल चाळीस होती चांगली टोटल जरूर पाहायला मिळेल काल या आपण कालच्या स्पर्धेमध्ये पाहिलं सिक्स्टी टू रन्स बासष्ट डाबा हाईस टोटल होती काल चिंचवडा संघाची परंतु तो संघ परास्त झाला त्रेसष्ट डाबा ब्राह्मण करवले संघाने आपल्या नामाबती नोंदवल्या आणि काल सुपर फोर मध्ये दाखल झालाय टीम जय भोले नेवाली सिंगल प्राप्त डबल साठी धावतायत मिस अंडरस्टँडिंग आणि इथे विकेट मिळाली सेकंड रन साठी धावत असताना खेडूबाद धावचितच्या स्वरूपात धक्का लागलाय गावदेवी कुशवली संघाला परंतु या ठिकाणी आगमन झालंय आपण पाहतोय चिरडगावचे युवा कार्यकर्ते सन्माननीय हो, समीर दादा काठवले यांचं आगमन झालंय दादा या पण व्यासपीठावरती आपलं स्वागत आणि पालीचे आमचे दया ठाकरे साहेबांचं सा देखील आगमन झालंय दादा आपणही या व्यासपीठावरती आमदार चषकाच्या वतीनं हो, आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय कारण आपण पाहतोय सर्व प्रेक्षक एकूण नऊसंख्या झाली चार षटकांच्या समाप्तीनंतर फोर्टी वन रन्स एक चांगली टोटल उभारली जाती कारण या खेळपटीवरती पन्नास पंचावन्नचं टार्गेट रचणं गरजेचं आणि कॅप्टनने देखील सांगितलं टॉस जिंकल्यानंतर की आम्ही बॅटिंग करू आणि पन्नास पंचावन्नचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू कारण त्याला कॉन्फिडन्स आहे त्यांच्या गोलंदाजावरती आणि आज त्याच अनुषंगानं त्याच प्रयत्नानं प्रथिम बॅटिंग पाहायला मिळाली चांगला बॉल शॉट एक्स्ट्रा कबरला बीट झाले क्षेत्ररक्षक रन्स प्राप्त होते त्या ठिकाणी सिंगल डबल साठी कॉल होता आणि कदाचित हे चित्र घडतय पहिल्यांदा नाईट असल्यामुळे मुलं स्वतःवर ती कंट्रोल असला की सर्व काही साध्य होतं आणि आता तेच घडलंय की ते एक रन्स मिळाली सिंगल बरोबर टीमची टोटल फोर्टी टू रुपेश पारदे जण षडक पेकल होतं तिसरं आणि पुन्हा एकदा त्याला पाचारण केलंय सेकंड स्पेल पेकण्यासाठी चांगला बॉल यो वाईट यॉर्करचा प्रयत्न मात्र इथे रन्स मा प्राप्त होईल एक सिंगल न धावसंख्या चालली आहे त्रेचाळीस वरती रुपेशचं जे तिसरं षटक होतं ना ते टीमसाठी खूप फायदेमंद होतं आणि तेच पाहिलं की कॅप्टनने की रुपेशचा लेंथ लाईन भरपूर चांगली आहे आणि तेच पाहता त्यानं सेकंड स्पेल रुपेशच्या हातात दिलाय आणि आता धावसंख्या झाली ती चव्वेचाळीस या षटकामध्ये दोन बॉल मध्ये आल्या तीन रन्स सुनील तोंडे साहेबांचं देखील आगमन झालं वेलकम दादा आपलं देखील स्वागत हा चेंडू लॉप केलाय एलिवेशन आहे पटक्यामध्ये आणि चेंडू जातोय वाईट वर्ण सीमारेषा बाहेर षटकार अर्धशतक कम्प्लीट झालंय अप्रतिम बॅटिंग संगणायक ज्या प्रकारे वक्तव्य दिलं जेवढा कॉन्फिडन्स दाखवला त्या कॉन्फिडन्सनं आता त्यांनी फलंदाजी केली आहे पन्नास धाबा बॉल चांगला आहे लाईन चांगली आहे चेंडू गुडलेंबती पडल्यानंतर टेक ऑफ केला आणि अगदी नाकाला स्पर्श करून जाणार चेंडू परफ्युम डिलेवरी हो डॉट बॉल ची समाप्ती एकूण पन्नास धाबा आपण पाहतोय अदाबी दोन बॉल शिल्लक असतील षडक क्रमांक अंतिम लास्ट ओव्हर तुम्ही पाहताय ज्या गोलंदाजानं तिसऱ्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली त्याच्यावरती प्रतियाला चढवला मागच्या बॉलवरती यावेळी आणि कॉटेन बोची ची संधी विकेट मिळाली आहे बॅट्समन आउट होत आहे इथे महेश भगत बॅक टू द डे उपस्थित नसाल तर पॅनल्टीला सॉरी सेलारपडानी शिरड शिरड नेचीच दोन्ही संघ आहेत दोन्ही संघ बघा आपल्यासाठी कॉल असेल इनिंग ब्रेकमध्ये जर नसाल तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल यस सर टाइम आपण पाहतोय चार षटकांसाठी ते होता अप्रतिम षटकं फेकली आहेत नुसार हा चेंडू लास्ट बॉल डिलेवरी एक रन ओवर थ्रो आणि दोन धावा कंप्लीट झाल्या कालच्या मॅचमध्ये असेच काही चित्र घडले आणि तिसरी धाव कदाचित कंप्लीट झाली जिथे येस पंच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचं की तिसरी धाव कंप्लीट झाली की नाही हे चित्र आम्हाला आता पाहिजे आहे कारण दोन्ही पंच तुम्ही पाहतायत निरंजन साबंत सर मॅन फ्रॉम कल्याण त्यानंतर तुम्ही पाहतायत रतन मानेरकर सर मॅन फ्रॉम पालेगाव असे दोन ऑफिशियल्स पंच मैदानावरती आहेत आणि कदाचित या लास्ट बॉलवरती धाबा किती आहेत दोन की तीन तीन यस तीन धाबा मिळाल्या आणि तीन धाबेनं संघ पोचलाय सध्या त्रेपन्न धाबेवरती त्रेपन्न धाबा पहिलं सत्र समाप्त होतंय गावदेवी कुशवली संघानं अप्रतिम खेळ केला आणि कॅप्टननं जे वक्तव्य केलं त्यानुसार त्यानं खेळ केला पन्नास पंचावन्नचं टार्गेट त्यांना ठेवायचं होतं निश्चित त्याच प्रकारे खेळ झाला आणि गावदेवी कुशवली संघानं पहिल्या सत्रामध्ये त्रेपन्न रन्स केल्यात आता चोपन्न धाबेचं लक्ष असेल मेहूर इलेव्हन मलंगणवाडी टीम संघासमोर हे लक्ष असं तीज चेंडूमध्ये चोपन्न धाबेचं चला तर चिरट संघ आणि सेलार पाडा संघ आपण लगेच या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे शिस्तप्रिय खेळ आज मलंगडाला वेगळं स्वरूप आलाय रूप आलाय आणि मलंगडचं क्रिकेट देखील आज खूप उंच चाललंय आणि आज आपण पाहतोय की आज प्रत्येक संघ बघा आज जे संघ आहेत लाईन मध्ये आतमध्ये जाणं लाईन मध्ये बाहेर येणं एक शिस्तप्रिय क्रिकेट स्पर्धा आमदार चषक दोन हजार तेवीसचं पर्व चला तर मी विनंती करेल या ठिकाणी चिरेट टीमचे कॅप्टन चला आपण यायचे लगेच आणि सेलर फडा कॅप्टन उपस्थित झालेले आहेत शेवटचा पुकार असेल चिरेट टीमच्या कॅप्टनला की आपण तात्काळ जॉईन व्हायचंय लगेचच या ठिकाणी कारण मॅच आपल्याला पाहायला मिळेल अजून एक बिग फाईट आजच्या रातीतील दुसरी लढत प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल दोन बलाढ्य चिरट विरुद्ध सेलारपाडा अशी ती लढत असणार आहे सेलारपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित झाले आहेत चिरट संघ आपण तात्काळच लगेचच उपस्थित व्हायचं आहे सला सलामी जोडी पाठवायची आहे टीम मलंगडवाडी मेहूर इलेव्हन मलंगडवाडी संघाच्या संगणकाला विनंती की आपण तात्काळ लगेचच सलामी जोडी पाठवायची आहे प्रत्येक संघाला सूचना असेल चार षटक तेवीस मिनिटांचा टायमिंग तुमच्यासाठी आम्ही सेट केलेला आहे चार षटकं जर फेकताना तुम्ही तेवीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेत असाल तर तुम्हाला पॅनल्टी लागेल चला कॅप्टन लगेच या पण चिरट संघ चिरड आणि सेलारपडा दोन्ही कॅप्टन आमच्या समवेत जॉईंट होत आहेत आणि आपण टॉस करणार आहोत सेकंड लढतीचा जी बारे साहेब उपस्थित आहेत राजेंद्रजी बारे साहेब आपण पाहतोय कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरचे सभापती आहेत आणि निश्चित त्यांच्या शुभाशा आपण करणार आहोत सेकंड मॅचचा टॉस जो बिग पायट असेल चिरड विरुद्ध सेलार पाडा अशी ती yes, लढत संघ असेल यस साहेबांच्या शुभास् होईल टॉस हेड अँड टेल यस दोन्ही एकाच परिसरातले संघ आहेत आज मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळतील मलंगडातल्या इज कॉल टेल टॉस विन काय डिसिजन घेशील टॉसिंगला नाईट स्पर्धक येत आमदार चषक मागच्या वर्षीही झालं याही वर्ष आपल्यासाठी आमदार चषकाचं आयोजन केलंय काय सांगशील एकंदरीत या स्पर्धेबद्दल स्पर्धा तर खूप छान आहे आणि आम्ही फर्स्ट टाइम नाईट खेळतोय आणि याच्या आधी मी नाईट खेळत नव्हतो तर आता पहिलीच मॅच आहे आम आमची बघू आम्ही चांगला परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करू कशा प्रकारे परफॉर्मन्स होईल कारण नाईट स्पर्धा खेळताना अनुभव थोडासा वेगळा असतो डे आणि नाईट अंतर भरपूर वेगळं असतं आता डे तर भरपूर खेळतोय पण नाईट तर खेळलो नाही आज पहिलीच मॅच आहे समजेल आता कसं काय येते जेवढं जेवढं कमी रन त्यांना रोखता येईल तेवढा प्रयत्न करू थँक्यू हा शरद टीम सरपटा uh, टीम कॅप्टन टॉस गमावला बॅटिंग करायची आहेत uh, कितीपर्यंत टार्गेट व्हायला हवं की पाच षटकांची लढत आहे साठ रनांपर्यंत करण्याचा प्रयत्न करू uh, साठ धाबा एक चांगली टोटल असू शकते कोणाकडनं अपेक्षा ठेवशील आहे तसे तीन चार प्लेअर आहेत चांगले खेळणारे तू काय सांगशील आयोजनाबद्दल आपल्या परिसरातील मलंगडातली uh, या वर्षातली पहिली नाईट स्पर्धा आहे पहिली आणि ही फक्त नेवाली संगत चांगला आयोजन करतो थोडा पावसाचा व्यक्त आला पण कुठलेही काम होण्याआधी जर थोडा व्यक्त आला तर समजा काम चांगलं होते यू सो मच आमच्या समेत होते सेलरपाड्याचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स ऑन द न्यूज टीम चिरेड वन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड पास नाऊ बॅक टू क्रिकेट चोपन्न दाबेचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल ऐकूया कॉमेंटर बॉक्स मध्ये करण कालन आवाज हॅलो मॅचला तर सुरुवात जरूर झालेली आहे दादा थोडा आवाज द्यायचा मला मॉनिटरला साऊंड दादा, दादा। मॉनिटरला दे फक्त हॅलो छेक हॅलो छिक आवाज दे फक्त इको नको हॅलो छेक हॅलो चीक हॅलो चेक हॅलो चेक थँक्यू आम्ही घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्न करू शब्दच्या आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू दन जन लोका तुका म्हणे पहा शब्दचे देव शब्देची गौरव पूजा करू शुभ संध्याकाळ मित्रांनो सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत भारतीय जनता पार्टी श्री मलंगड मंडळ श्री तिसाई प्रदेशांत व सुनील क्रिकेट संघ नेवाळी पाडा आयोजित आमदार चेषक दोन हजार तेवीस दुसऱ्या सायंकाळी आपण आहोत पहिला सामना तुमच्या समोर आहे मॅच नंबर वन मध्ये आपण आहोत खेऊर इलेवन मलंगड वाडी विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ कुशीवली या दोन संघांच्या दरम्यान पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली होती गावदेवी क्रिकेट संघ कुशिवलेले आणि बॅटिंग करत असताना त्यांनी धावसंख्या उभारलेली होती त्रेपन्न धावा फिफ्टी फोर चोपन्न दा संख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते अजय गांगड आणि आकाश बघत एका धाव्याने का ते उघडलंय दिलीप बघतला आपण पहिल्या षटकामध्ये बघत आहोत कॉमेंट बॉक्स एंड कडून पहिलं पावर प्लेचं षर्टक डीपमध्ये एक्स्ट्रा ला कवर लाईक फील्डर आणि ऑन साईडला आपण बघत आहोत वाईडिश लॉंग ऑनच्या दरम्यान मिड ऑन आणि मिड ऑफ लाईक फिल्डर आतमध्ये त्यासोबत आपण शॉर्ट कवरमध्ये एक फिल्डर बघत आहोत गली रिजन थर्ड मॅन फाईन लेग मिड विकेट हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न होता दॅट इज व्हाईट बॉल बन्नाट वे होता मात्र दिशाही बरकडली लेक्समचा बाहेर आणि अंपायरचा इशारा आला येतो गोल वन फोर दिओवा सेकंड बाउन्सरला इथे नो बॉल घोषित करण्यात आहे सा दुपारी जसा प्रचंड वेग असो हवेचा तो आताही आपल्याला पाहायला मिळतोय भारतीय जनता पार्टीचे इलेक्शनच्या सिम्बॉल असणारे हे झेंडे सन्मानाने अभिमानाने फडकत असताना तुम्हाला पाहायला मिळतील चांगला झेंडू आपण बघितला ऑप्शन हलका बाहेर होता आणि वेगासोबत बाहेर निघत ही झेंडू जो फलंदाज अजयचा बराच पडल्यानंतर लांब निघत असताना पाहायला मिळाला आतापर्यंत त्याच्या अगेन्स्ट दोन बॉल आपल्याला पाहायला मिळालेले दिलीप भगतसिंग ओव्हर एज होती बॅटला स्पर्श करून चेंडू जरूर गेला होता विकेट किपरचा हातामध्ये मात्र त्या ओंझोळी मधून हा चेंडू निसटला आणि अजय गांगडची विकेटिव धबसंख्या दा। आपल्याला पाहायला मिळते ती दोन वरती प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो आमच्या व्यासपीठा समोरच असलेलं त्या बाजूचं तुम्हाला स्टँड पाहायला मिळेल पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकामध्ये भरपूर प्रतिसाद ते देत होते आवाज वारंवार त्यांचा येत होता होता बॉल बाहेर विविधतेने भरलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याला जरूर आता प्रतिसाद त्यांचे प्रेक्षक देतात पहिल्या षटकाचा खेळ संबंध झालेला आहे धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते फक्त दोन धावा नाबाद बॅटिंग करत असताना तेहूर इलेव्हन मलंगडवाडी स्क्रीनवरती सध्या तुम्हाला आमचे प्रेक्षक पाहायला मिळत आहेत प्रेक्षक कोणत्याही इव्हेंटचा असेल कोणत्याही कार्यक्रमाचा कोणत्याही क्रीडा स्पर्धेचा कोणत्याही महोत्सवाचा केंद्रबिंदू असतात आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळतात हा स्टँड पूर्णपणे खचाखच भरला दोन प्रेक्षक जवळजवळ ते उभेच आहेत काळजीपूर्वक उभे राहा मागे तुम्हाला जरूर काही धरण्यासाठी त्या ठिकाणी नाही आणि आताही त्यांचा आवाज जरूर आपल्याला ऐकायला मिळतोय आय थिंक ते गावदेवी खुशिवली असावे कारण पहिल्या डावामध्ये जेव्हा धावा येत होत्या तेव्हा त्यांचा आवाज आवाज आपण ऐकला आणि या पहिल्या ओव्हर नंतरही त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला जेव्हा गोलंदाज दिलीप भगतने चांगली बॉलिंग केली ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता पॉडी लाईन शेंड होता वेगाने गोलंदाजी आला आणि फलंदाजी एंडला धाव जरूर मिळते आणि बराच कालावधी नंतर आता धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती तीन आकड्यावरती पहिला डाव जर आपण बघितला पाप्ले मध्ये पहिल्या डावामध्ये चौदा धावा आल्या होत्या आणि सेकंड पापोप्ले मध्ये आपण सतरा दावा बघितल्या होत्या लेग बाय वाउंड विकेट आले टॉपे जाय संधी जरूर असेल विकेटची दाट शक्यता दा, कॅश रॉप या चुका जरूर ॲक्सेप्ट नसतील बाउंड्री येत नाहीये त्यामुळे प्रेशर क्रिएट झालेलं ऑलरेडी बॅटिंग करणाऱ्या टीमवरती त्या प्रेशरला रिलीज करण्यासाठी इथे मोठ्या फटक्यांचा प्रयत्न केला जातोय तोही फसला होता कॅच झाले ड्रॉप आणि आता बघा प्रेक्षक त्यांना प्रतिसाद देत आहेत आपण बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही बघितलेलं आहे मी जेव्हा रिवा पाटील स्टेडियमवरती देखील एक मॅच बघत होतो तेव्हा मुंबई इंडियन्सला विकेट मिळत नव्हते आणि हार्दिक तेव्हा प्रेक्षकांकडून ऑडियन्सकडून प्रतिसादाची अपेक्षा करत होता मात्र इथे स्वतःहून त्यांचे समर्थक त्यांना प्रतिसाद देतात आणि जरूर त्यांचाही आत्मविश्वास वाढवतात राऊंड विकेट ओ बाउन्सर या खेळपट्टीमध्ये नक्की काय दडलेलं आहे जरूर जसं आपण पर उद्या परवाच्या रात्रीमध्ये जाऊ तेव्हा आपण सांगू मात्र सध्या तरी खेळपट्टी जर आपण बघितली पहिल्या ओव्हरमध्ये एक आपण जरूर बाउन्सर बघितो आणि इथे एक टेक ऑफ होणारा चेंडू जास्त उत्तर नव्हतं फलंदाजाकडे आणखी एक डॉट बॉल दाव संख्या फक्त चार वरती आहे मला तयार होतात समोर जेंट करून मनोज भगत पुलर लेंथ ऑन साइड ला टर्न करण्यात आला स्कोर ऑफ द विकेट डीप मध्ये फिल्डर इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लेग मागे बॅकअप आहे त्यामुळे फक्त मिळेल ते एकच जाऊ एका दावेच्या सहाय्यानं हे दाव आपल्याला पाहायला मिळत जाऊन पोहोचलेलं आहे ते पाच आकड्यावरती एकही बाउंड्री आतापर्यंत आलेली नाहीये ही जरूर खंत असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी साठी केहूर इलेव्हन मलंगडवाडी या दोन संघांच्या दरम्यान गावदेवी कुशल एका बाजूला पहिल्या डावामध्ये ज्यांनी बॅटिंग करत असताना त्रिपन्न धावा उभारलेल्या पाठ लाख चोपन्नचा पाप्ले सुरू आहे बघूया या दोन चेंडू मध्ये किती धावा येतील रॉम दुदर ऑन साइडला टर्न करण्याचा सा प्रयत्न अपील स्ट्रॉंग होती मात्र इथे काय घडलंय तर आय थिंक हा चेंडू यस्ट वरती आदळलाय पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या के उरले मलंगडवाडी टीमला कार्य सम्राट आमदार कल्याण पूर्वेचे तीन टममध्ये उदंड प्रतिसाद त्यांना मतदार बंधुनी दिला ऑन साइडला चेंडू चाललाय डीममध्ये मिड विकेटला वाऱ्याचा लाटावरती स्वारून पार पहिला षटकार आला आहे के केवूर इलेवन मलंगडवाडीसाठी दोन षटकाचा खेळ संबंध एक गडीबात दावासंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे अकरा दावा आपण जर कम्पेअर केलं पहिल्या डावाला तर पहिल्या डावामध्ये पाप आपल्या मध्ये दोन्ही षटकांमध्ये दाव फलक होत ते एकतीस धावा दाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि ऍज अ कम्पेअर इथे फक्त आपल्याला पाहायला मिळतात तक्रार दावा अठरा चेंडूंचा काही अजूनही शिल्लक आहे आणि अठरा चेंडूंमध्ये बॅटिंग करणाऱ्या केहूर इलेव्हन मलंगडवाडी टीमला लाहूर इलेव्हन मलंगडवाडी टीम वरती आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज उद्या एकदा दिलीप बगत अठरा चेंडूचा खेळ शिल्लक आणि अठरा चेंडू मध्ये या मॅच मध्ये अजूनही बनवायच्या पहिल्या मध्ये अवघ्या दोन धावा खर्च केल्या होता तो गोलंदाज ओ बॅकफूटला येत असताना ऑन साइडला मारण्याचा सा जरूर प्रयत्न होता मात्र पडल्या बरोबर हा चेंडू हलकासा बाहेरचा बाजूने निघत असताना आपण बघितला येतो पहिला डॉट ऑन आपण बघत आहोत डीप मध्ये स्क्वेअर लेग डीप मध्ये लॉंग ऑन डीप मध्ये क्षेत्रक्षक बघता एक्स्ट्रा कव्हरिंग थोडंसं सरकलेलं स्वीपर कव्हरच्या दिशेने फटका तर जरूर फसला विकेट डाऊन डाउन बॉल अपील स्ट्रॉंग आहे इज कडा होती आणि त्यानंतर शोल्डरला स्पर्श होणार चेंडू ऑबे मध्ये विकेट किपरने चांगला डीपला दुसरा धक्का बॅटिंग करणारा केउर इलेव्हन बलंगडवाडीला तर विकेट त्याने मिळवली फलंदाज बाद झाला आता तो आकाश भगत आणि मैदानाच्या आतमध्ये आलेले ते अरुण पारदे परिवर्तन जरूर क्षेत्रक्षणामध्ये होत असताना पाहायला मिळेल सोळा चेंडून शिल्लक सोळा मध्ये बनवायच्या त्रेचाळीस ऑलरेडी स्टान जर आपण पारदेचा बघितला तर बाहेर ते उभे असताना पाहायला मिळतात लॉफ करण्यात आला लॉग मधून फटका इथे त्याचा आताला लागला आणि पायाने किक दिली चेंडू मिड ऑफच्या दरम्यान इथे दोन फलंदाजाला जीवन दोन्ही धाव फलक तुम्हाला पुढे जात असताना पाहायला ते तेरा मॅच मध्ये अजून बरंच काही बाकी आहे कारण पंधरामध्ये एक्केचाळीस बनवायचे आहेत मॅच बनवण्यासाठी फलंदाजांना आक्रमक व्हावं लागेल काउंटर अटॅक करावा लागेल त्रेपन्न उभारल्यानंतर चोपन्न धावसंख्येला डिफेंड करत असताना पहिल्या दोन षटकांमध्ये धाव फलक फक्त अकरावरती होतं ऑन साइड ला ड्राइव करण्यात आला डीप मध्ये पुन्हा एकदा चेंडू चालला मिड विकेट मधून मागे पहिली दाव वेगाने सेकंडचा कॉल थ्रो येतोय स्ट्राइकिंग एंड ला विकेट किपर ला कव्हर करत आला आणि त्याचा फायदा झालाय धावा मिळतील इथे दोन आणि धाव फलक दोन ने पुढे जात असताना आपण आता बघणार आहोत ते टोटल पंधरा धावा धावा फलकावरती माझ्या सोबत आमचे ऑफिशियल स्कोरर रोहन मते आणि मोहित जाधव आमचे दोन्ही ऑफिशियल स्कोरर आणि त्याचबरोबर ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करते आमचे परम मित्र तेजस्वी बोईर मॅन फ्रॉम मानेरे या वाहिनीचे फाउंडर आहेत सध्या थर्टी नाईन के एकोणचाळीस हजार इतकी युट्यूब फॅमिली या वाहिनीचे आणि जरूर येणाऱ्या कालावधीमध्ये यशाचे उंच शिखर तेजस बोईर यांची ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी जरूर गाठेल मित्रांनो अवश्य आपण सबस्क्राईब करा आणि याच वाहिनीद्वारे आपण आमदार चषक दोन हजार तेवीसचं दुसरं पर्वही अनुभव आहोत महत्वपूर्ण योगदान त्यांचं आहे संख्या सध्या पंधरा ऑन साईडला पुन्हा एकदा पहिली वेगाने सेकंड कॉल आहे संधी असेल आणि या वेळेला चेंडूला कव्हर करता आलं नाही मिळत्या दावा दोन आणि दाव फलक जाऊन पोहोचले ते सेव्हन्टीन सतरा दावा दाव फलकावरती अंपायरचा इशारत षटक संपन्न झाल्याचा टोटल तीन षटकांचा खेळ संपन्न झाला दोन विकेट नुकसान जाण बॅटिंग करत असताना केहूर इलेव्हन मलंगडवाडी आणि आता उर्वरित समीकरण जर आपण या मॅच मधलं बघितलं तर बारा चेंडू मध्ये या मॅच मध्ये बनवायच्या सदती जावा ड्रिंक्स थार मैदानाच्या आतमध्ये जात असताना तुम्हाला पाहायला मिळते स्क्रीन वरती आणखी एक वेगळी संकल्पना थारचा थाट वेगळा आणि या स्पर्धेमध्ये आमदार चषक दोन हजार तेवीसच्या दुसऱ्या पर्वामध्ये थेट ही थार मैदानाच्या आतमध्ये जाते जेव्हा तीन षटक संपन्न होतात भारतीय जनता पार्टीचं इलेक्शनचं सिम्बॉल असणारा फ्लॅगही तुम्ही बघत थार वरती समोरच आणि जेव्हा ही थार चालते धावते तेव्हा तो फ्लॅग जरूर फडकत असताना तुम्ही बघता Uh, सध्या तरी ड्रिंक्स ब्रेक आहे हा ग्राफ तुम्ही बघतात पहिल्या डावामध्ये uh, कुशिवलीने बॅटिंग केली ग्रीन कलरचा ग्राफ तुम्ही बघताय चौदा दावा होत्या मात्र जो तुम्हाला स्काय ब्लू कलरचा ग्राफ पाहायला मिळतो मलंगडवाडीचा जिथे फक्त दोन आल्या सेकंड ओव्हरमध्ये दोन्ही संघांची एक एक विकेट पडली पण अठरा वरती पोहोचली होती कुशिवली फक्त दहावरती नऊ वरती आपल्याला पाहायला मिळालं मलंगडवाडी तिसऱ्या ओव्हरमध्ये कुशिवली खाली कारण तिथे फक्त होत्या तीन दावा तर दुसऱ्या बाजूने आपण बघत आहोत द तिसऱ्या ओव्हर मध्ये आलेल्या दावा सात आणि इथे एक विकेट पडलेले चौथ्या आणि पाचव्या षटकामध्ये कुशवलीचा ग्राफ वरती गेला होता मलंगणवाडीला बारा चेंडू मध्ये बनवायच्या या मॅच मध्ये सॅव्ह सदतीस जावा किंवा छोटीशी विश्रांती जाव्या डीजे मास्टर माध्यमातून सुमधुर संगीत बॉलिंग पार्कवरती समीर भगत स्विच इट चा प्रयत्न करण्यात आला होता बॅट आणि पायाचा मधून चेंडू वेगान आलाय सर्व विकेट किपरचा आता मध्ये डॉट बॉल ले प्रेशर वाढणारे इव्हन रिक्वायर्डिटी वाढणार आहे आता अकरा चेंडू शिल्लक अकरा मध्ये बनवायच्या सदतीस जावा कॉमेंटरी बॉक्स मध्ये आमचा ब्रेकफास्ट नाश्ता आलेला प्रशांत कॉर्नर जे कलवा येथे स्थित आहे आणि मिठाई म्हटलं की प्रशांत कॉर्नर फेमस मध्ये आहेत एका धावेने नाही फलक आपण बघत आहोत सध्या तरी पुढे जाईल ते म्हणजेच अठरा आकड्यावरती आणि दहा चेंडू मध्ये बनवायच्या छत्तीस जावा या मॅच मध्ये स्क्रीन वरती सध्या तुम्हाला स्पष्टपणे चित्र पाहायला मिळेल ऑनलाईन बरेचसे प्रेक्षक जुळलेले आहेत कालच्या पहिल्या रात्रीमध्ये उदंड प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला आणि दुसऱ्या रात्रीमध्ये खरं तर सायंकाळी साब आहोत कारण पहिला सामना तुमच्या समोर आहे बॉल तयार होतात दहा मध्ये छत्तीस फुलटॉस होता ड्रायव्ह करण्यात गॅप शोधू शकले नाही मध्ये चेंडू लढवलंय मिळेल फक्त एकच जाव आणि एका दा दावेच्या सहाय्यानं दाव फलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ते एकोणीस आकड्यावरती समीकरण आता आपल्याला पाहायला मिळेल उर्वरित चेंडू नऊ शिल्लक आणि नऊ मध्ये बनवायचा दावा पस्तीस आता हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढत चाललेली आहे अगोदर आपण जर बघितलं तर समोर असणारे दोन्ही स्टँड भरले होते आता हळूहळू सर्व स्टँड भरलेत आणि काही प्रेक्षक उभेही असताना आपण बघत आहोत खराब चेंड होता मात्र उत्तर देताना फॉल ना झाला लेग स्टम्प एक धाव इथे मिळेल धावसंख्या आपण बघत आहोत ती वीस या आकड्यावरती नऊ चेंडूंचा काही शिल्लक आणि नऊ मध्ये आता बनवायच्या चौतीस जरूर क्लोज आहे मात्र हे तीन चेंडू महत्वपूर्ण असतील एस एस काठोले चिरट आणि त्याचबरोबर मनोहरजी काठोले साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावरती आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत इथे फलंदाज बाद होतोय क्वाट बँड तिसरा धक्का आता बसलाय बॅटिंग करणाऱ्या के उरलेमान मलंगडवाडीला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती ट्वेंटी वीस आकड्यावरती आपण बघत आहोत ऑफ हलका बाहेर होता चेंडू इथे येतोय तो, ये तो डॉट बॉल आणि आता या डॉट बॉलने जरूर फिल्डिंग करणारी टीम मोमेंट पूर्णपणे खेचून घेते चौतीस बनवायच्यात मात्र चौतीस बनवत असताना चेंडू फक्त उरले ते सात चांगली दी बॉलिंग डिसिप्लिन बॉलिंग पहिल्या ओव्हर पासून अगोदर दिलीप भगत त्यानंतर मनोज भगत आणि आता समीर भगत बाउंसर आला बाउ्सर से एलर्जी होती फलंदाज आला क्वाट बोर्ड आणखी एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि आता उर्वरित सामान्य बनवायच्या चौथी जावा केलेवन मलंगडवाडीला उद्योगपती आणि माजी सरपंच पोसरी ग्रामपंचायतीचे श्रीमान नागेश पाटील यांच्याकडून आयवा कॅट साठी प्रेक्षकांसाठी सुवर्ण संध्या दोनशे रुपयाचा कॅश प्राईज मिळेल आणि कार्यसम्राट आमदार श्रीमान गणपत शेठ गायकवाड यांच्या जर कटआउटला चेंडू डायरेक्ट लागला तर त्या भाग्यवान फलंदाजास हजार रुपयांचा पारितोषिक देण्यात येईल दावा आपल्याला पाहायला मिळते वीस वरती बॉलिंग मार्क वरती तयार होतोय तो खेर आणि आता उर्वरित समीकरण सहा चेंडू चौथी जावा क्रिकेट मध्ये बऱ्याच गोष्टी अनपेक्षित असतात त्याही होत असताना आपण बघितलेल्या मात्र बघूयात आपण इथे काय घडेल या मॅच मध्ये सध्या तरी हा सामना पूर्णपणे गावदेवी खुशोलीचा बाजूने पहिला वाईट आला आज अंपायर आपण बघत आहोत दोन्ही मानस्रोम कल्याण निरंजन सावंतसर आणि दुसऱ्या बाजूला मानस्रोम पालेगाव मानेरकर आपण रतनजी मानेरकर फटका फासला इथेही स्क्वेअर घेतो आहे डीप मधून वेगाने चेंडू चा खाली कॅच फलंदाज बाद धक्का एकवीस वरती पाचवा मलंगडवाडीला शुभम खाडपे कर्जतला आज जी गर्दी झाली होती त्यावरून जरूर तुम्हाला समजलं असेल की बैलगाड्या शर्यत किती चर्चेत राहणारा विषय आपण सुरू असलेल्या मॅचच्या दिशेने चांगला फटका होता मॅच फ्लो जस्ट आला चेंडूच्या रेषेमध्ये आणि चेंडू गेला डिपिश किंवा पॉईंटला असं वाटलं की सीमारेषेच्या बाहेर चालला मात्र त्या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे उचलून फेक करण्यात येईल तो पर्यंत मिळतात त्या दोन धावा आणि फलक जाऊन पोहोचलेला आहे ते ट्वेंटी थ्री तेवीस वरती उर्वरित समीकरण चार चेंडू मध्ये बनवायच्या हो पुन्हा एकदा परत खेर चांदे मध्ये अडचला थोडा झाल्यानंतर गोलंदाजाकडे योग्य पर्याय असतो की चेंडू रिलीज न करता थांबणं आणि तो योग्य पर्याय त्याने निवडला गोलंदाज अडकल्यानंतर चेंडूला रिलीज करण्याचा प्रयत्न करतात बऱ्याच वेळा चेंडू जाण्याची शक्यता असते मात्र थांबलाय ट्रॅक चेंज करायचा होता विकेट साठी दी डाउन चला कॅश त्यानेच आता कम्प्लीट केले का चांगल्या झेलने सावा धक्का दिलाय बॅटिंग करणाऱ्या केऊर इलेव्हन क्रिकेट फक्त तेवीस वरती धावू फलक एकतीस गणित सोडवायचं मात्र त्यासाठी चेंडू फक्त उरलेले ते तीन नंबर एट रुपेश पारदे हो पारदेचा फटका पण बघत आहोत पावर पॅक पार जरूर आहे मात्र गॅप त्यांनी शोधली नाही स्वीपर आपण बघत आहोत डीप मधून फिल्डर थ्रो दोन शेंडू मध्ये पंचवीस कोलवर टप्पाचा शेंडो आपल्याला पाहायला मिळतोय करण्यात फक्त एकच वन साइडेड मॅच आता आपल्याला पाहायला मिळाली कारण बॅटिंग झाली नाही तर याच दरम्यान चिरेडगावचे सन्मान्य एकनाथजी मुंडे साहेबांचं आगमन झालंय त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती या आपलं आमदार चषकाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहे एकनाथजी मुंडे साहेब आपण व्यासपीठावरती या चला इथे फलंदाज बाद होतोय विश्वनाथजी डवळी साहेब आणि एकनाथजी मुंडे साहेब चिरण यांचं नुकताच आगमन झालंय आम्ही आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत पहिला सामना संपला खूप चांगला खेळ गावदेव क्रिकेट संघ कुशिवलीने केला पहिल्या डावामध्ये त्यांच्या फलंदाजांनी त्रेपन्न डावा उभारल्या आणि चौपन्न धाव संख्येचं यशस्वी संरक्षण त्यांनी केलेलं आहे डिसिप्लिन बॉलिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली चला पुढच्या मी दोन्ही संघांना विनंती करेन की आपण मैदानाच्या आतमध्ये आहे ज्या संघाने टॉस जिंकलेला आय थिंक आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे कृपया करून आपण लगेचच उतरा मैदानाच्या आतमध्ये त्या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन ज्यांचा मी अगोदर नामूल्य केला की आपण आमच्या व्यासपीठावरती आहे आमदार चषक दोन हजार मध्ये आपलं सहर्ष स्वागत वेळ झालेले आहे सामनावीरचा पुरस्कार जाहीर करण्याची